हे रूप कुमार शाह पोस्टमॉर्टम डिपार्टमेंट आणि तिकडच्या वरिष्ठ डॉक्टरांवर कोणी दबाव टाकलेला की सुशांत सिंग राजपूतचा पोस्टमॉर्टम व्हिडिओग्राफी करू नका? सकाळी जो मी एक व्हिडिओ माझ्या ट्विटर हँडलवर टाकलेला आहे, काही दिवसा अगोदर रूप कुमार शहा म्हणून जे कूपर हॉस्पिटलच्या पोस्टमॉर्टम डिपार्टमेंटमध्ये काम करतात त्यांनी बाहेर येऊन असं स्पष्ट माहिती दिलेली आहे की सुशांत सिंग राजपूतचा आत्महत्या झाली नाही, त्याची हत्या झालेली आहे. ते पोस्टमॉर्टम करत असताना त्यांना व्हिडिओग्राफी पण करायला दिली नाही. त्याच्या त्या स्टेटमेंट नंतर असंख्य लोकांना मी सोशल मीडियावर सगळ्यांना त्यांच्याच अस्तित्वावर कामावर त्यांनी बोललेल्या सत्यावर प्रश्न उचलण्याचं काम झालेलं होतं की बाबा हे रूप कुमार शाह खरंच कूपर हॉस्पिटलमध्ये होते का, त्यांनी खरंच पोस्टमॉर्टम केलं होतं का. तर आज सकाळच्या व्हिडिओमुळे ते सरळ स्पष्ट झालेलं आहे की ते ज्या जे प्रेत हातातून घेऊन ॲम्ब्युलन्समध्ये ठेवत आहे ते सुशांत सिंग राजपूतचंच आहे. त्या रात्रीचा तो व्हिडिओ आहे, तिथे तो संदीप सिंग नावाचा व्यक्ती पण आपल्याला दिसतो आहे. म्हणजे हे सरळ स्पष्ट होत आहे की रूप कुमार शहा ज्या ज्या वक्तव्य बोलत आहेत ते सगळ्या गोष्टी सत्य आहेत. आता मुख्य प्रश्न असा राहतो की रूप कुमार शहा हे गव्हर्नमेंट सर्वंट आहेत, गव्हर्नमेंट सेवक आहेत, आणि ज्यावेळी त्यांनी हे पोस्टमॉर्टम केलं सुशांत सिंग राजपूतचं तेव्हा कूपर हॉस्पिटल हे राज्य सरकारच्या हत्यादरीत येणारं हॉस्पिटल आहे. मग तेव्हाचं राज्य सरकार हे उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री असणारं राज्य सरकार होतं. प्रश्न आमचा असा आहे की रूप कुमार शाह पोस्टमॉर्टम डिपार्टमेंट आणि तिकडच्या वरिष्ठ डॉक्टरांवर कोणी दबाव टाकलेला की सुशांत सिंग राजपूतचा पोस्टमॉर्टम व्हिडिओग्राफी करू नका किंवा पोस्टमॉर्टमवर छेडछाड करा? ह्या प्रश्नाची आता उत्तरं आम्हाला भेटले पाहिजे की नेमकं त्यांच्यावर दबाव कोणाचा होता, कोणाला वाचवायचा प्रयत्न होता, बेबी पेंग्विनला वाचण्याचा प्रयत्न होता का? हा प्रश्न मी माझ्या ट्विटरच्या माध्यमातून विचारलेला आहे.